स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या राज्यभर चक्काजाम करण्याच्या आवाहनाचे बुलढाण्यात पडसाद। कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच टायर जाळून केला रास्ता रोको। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूरमध्ये मागील 10 दिवसांपासून शेतकऱ्यांना दिवसा विद्युत मिळावी म्हणून आंदोलन करत आहेत, मात्र सरकारने याचे अद्यापही दखल न घेतल्याने राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता। त्याचे पडसाद बुलढाणा जिल्ह्यात उमटले असून जळगाव जामोद ते शेगाव मार्गावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच टायर जाळून रास्ता रोको केलाय, तर सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केलाय। तर राजू शेट्टी यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने निर्णायक भूमिका घ्यावी, अन्यथा राज्यात अधिक तीव्र चक्काजाम करणार असल्याचा इशारा यावेळी विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिलाय।